नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुडेकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय संतोष भटकंती या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आपण भटकंती करता करता आलो आहोत ते म्हणजे शिरडून या गावामध्ये. आणि आज आपण दाखवतो एक क्रांतिकारी व्लॉग, जो व्लॉग आपल्या सगळ्यांच्या माहितीमध्ये भर पडणार आहे, नॉलेजमध्ये भर पडणार आहे. आणि आज आपण आलो या शिरडून गावामध्ये. शिरडून गावामध्ये अद्यावत क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या या वाड्यावरती. आणि आज आपण जाणून घेणार आहोत यांचा वाडा आणि संपूर्ण इतिहास, संपूर्ण माहिती की नक्कीच कशाप्रकारे ब्रिटिशांना पळवकी सळव करून सोडलं होतं आणि सशस्त्र क्रांतीचा लढा लढणारे क्रांतीवीर म्हणजेच वासुदेव बळवंत फडके हा यांचा वाडा. आणि आज आपण त्यांच्या स्मृतिमंदिरामध्ये देखील भेट देणार आहोत आणि सोबत मंदार जोग सभांसोबत थोडंसं हितगुज करून त्यांची मुलाखत घेऊन जाणून घेणार आहोत संपूर्ण इतिहास, ते म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांचा. आणि मित्रांनो, आपण आलो आहोत वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्यामध्ये आणि आपल्या सोबत आहेत मंदार जोग साहेब. आणि आता ते आपल्याला पूर्ण माहिती देतील की एक्झॅक्टली कशा प्रकारे हा वाडा आहे आणि या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत. वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मघर हे माझघर. माझघर म्हणजे आताच्या आपण नवीन जुगानामध्ये प्रमाणे बघायला गेला तर हॉल या घरामध्ये आपल्याला या काही गोष्टी सापडल्या की ब्रिटिशांची झाल्यानंतर जी पडझड झाली त्यानंतर काही उखळ आहे. आज आपल्याला ही उखळ बघायला सुद्धा मिळत नाही, कारण आज आपल्याला इन्स्टंट मसाले मिळतात. तर पूर्वीच्या काळामध्ये उकळीमध्ये मसाला कुठला जायचा आणि मगच आपण जे मसाले आपण जेवण चवीदार खात होतो त्यावेळी ते चवीदार अन्न ह्याच्यामुळे मिळत होतो. या दगडी बघाल तर ह्याच्यात ह्या दगडींच्यावर खांब उभे केलेले असतात पूर्वी. आज आपल्याला सगळे पिलर, आज सगळं सिमेंटचं युग आलं, पण पूर्वीच्या काळामध्ये ह्याच्यावर खांब उभे केले जात होते. त्याचप्रमाणे ह्याच्या घरामध्ये दगडी होत्या, ह्याच्यामध्ये कपडे धुतले जात होते आणि याच्यामध्ये कपडे वगैरे भांडी वगैरे धुतली जात होती पूर्वीच्या काळ. ते जातं आज आपले चार जणांना एक जातं उचललं जाणार नाही. ते एक बाई त्या काळामध्ये पूर्वी जात्यानी आपली दळणं दळली जात होती, म्हणजे भात दळला जात होता, पीठ दळलं जात, पीठाचे पीठ जेवढी पीठ होती ती घरी केली जात होती. पूर्वी काही चक्क्या वगैरे नव्हत्या, तर हे आज पेटारे पूर्वीच्या काळामध्ये होते की त्याच्यामध्ये कपडे वगैरे ठेवले जात असत पूर्वीच्या काळामध्ये. आणि या अशा खुंट्या होत्या पूर्वीच्या घरामध्ये, आजही त्या खुंट्या कुठेही बघायला मिळत नाही. आज आपल्याला हँगर आले, इन्स्टंट सगळं आलं. पूर्वीच्या काळामध्ये अशा खुंट्या होत्या की घरात बाहेरून जर का एखादा माणूस आला तर ते कुठे ठेवणार, तर कुठे अडकवणार, वस्तू कुठे अडकवणार, पिशवी कुठे अडकवणार, तर ते या खुंट्यांच्यात अडकवली जात होती. त्यामुळे अशा खोल्या होत्या बऱ्याच. ही अशी धान्याची कोठारं होती पूर्वी घरामध्ये. मग सांगितल्याप्रमाणे श्रीमंत घराणं असल्याकडनं धान्याची कोठार होती एवढी मोठी की या धान्यांच्या कोठारामध्ये पूर्वी धान्य ठेवलं जात होतं. अशा अंधाऱ्या खोल्या होत्या बऱ्याच या खोल्याला, वाड्याला खोल्या होत्या. की तुम्ही जर का नंतर बाहेरून बघितलं तर त्या पूर्ण टोकापासून ते त्या टोकापर्यंत पूर्ण वाडा होता. म्हणजे नंतर बाहेरून बघितल्यानंतर त्या शेवटच्या टोकापासून त्या टोकापर्यंत पूर्णपणे वाडा होता. आज एवढ्या पूर्ण पुरातत्व खात्याने जो आपला जो चौथरा आहे तो मेन चौथरा पकडूनच हा अप्रतिम असा वाडा उभा केलेला आहे. तो पूर्ण या वाड्याला तुम्ही बघू शकाल की असे छोटे छोटे कोनाडे पण आहेत. देवळी पूर्वी या वाड्यात असत की पूर्वीच्या काळामध्ये लाईटची सोय नव्हती, तर ती लाईट कुठे ठेवणार किंवा पंटी कुठे ठेवणार, तर त्याला वार लागणार, ते अशा देवळीमध्ये ठेवलं जात होतं. काही वस्तू वगैरे ठेवल्या जात अशी भिंतीतलं कपडं होती. तर हे जो तुम्ही परिसर बघाल तर असा मोकळा ढाकला तुम्हाला बघायला मिळतो. तर आपल्याला सगळी आता बाहेरून कपाट आली, नंतर बाहेरून आपल्याला ते वॉर्डरोब आले, त्याने आपली सगळी जागा आणली जाते. पण पूर्वीच्या काळामध्ये अशी भिंतीतलं कपाटं होती. या भिंतीतल्या कपाटामुळे दोन फायदे होते. एक म्हणजे आपल्या वस्तू पण ठेवल्या जात होत्या आणि दुसरं आपल्याला जागा सुद्धा वापरायला मिळत होती. वरच्या बाजूला जातो सर, आज देखील हा वाडा अतिशय सुशिष्ट मध्ये आता पुरातत्व खात्याने अप्रतिम असा वाडा पूर्णपणे बांधलेला आहे.
जे डागडुगीचे काम या ठिकाणी केली करण्यात आले का पुरातत्व खात्याने हा पुन्हा जसाच्या तसा पुन्हा वाडा बांधला. अच्छा. पूर्णपणे डिमोलिशन करून हा पूर्ण हा चौथरा तोच आहे. पण ह्याच्या जुन्या जे तुम्ही भाल बघालाय तर जेवढे शक्य तेवढे त्यांनी जुने वापरलेले आणि जे अगदीच खराब झाले तर ते चेंज नवीन वापरलेले. असं पूर्ण माझघर वरती पण होती. एवढे मोठे भाल आज आपल्याला बघायला सुद्धा मिळणार नाही. तुम्ही एवढं व्हेंटिलेशन बघायला मिळाली इकडे की तुम्ही दुपारच्या वेळात नुसतं जो असा आडवा जरी नुसता पडला तरी माणसाला सहज झोप लागेल. कारण दोन्ही साईडनी वारा येतो. दोन्ही साईडनी उजेड आहे घरामध्ये बघा. पूर्णपणे उजेड. जर का सर्व खिडक्या उघडल्या तर तुम्हाला लाईटची आवश्यकता दिवस दिवस लागणार नाही. एवढं असं जमीन आहे. आणि त्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सो मित्रांनो पाहिलं का की किती छान प्रकारे मॅनेजमेंट या ठिकाणी या वाऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळतंय की एअर व्हेंटिलेशन हे किती महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खिडक्या तुम्ही पाहू शकताय आणि त्या पण खिडक्या छोट्या नसून अतिशय मोठ्या आहेत जेणेकरून एअर व्हेंटिलेशन खूप छान राहील. असं काय बोलले आलो दोन मिनिट पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे घरामध्ये माणसं पण तेवढीच होती. जर का तुम्ही पूर्ण वाड्याला या बघाल तर ह्या पूर्ण वाड्याला जवळजवळ पूर्वीच्या काळामध्ये 36 दरवाजे आणि 46 खिडक्या होते अद्यावत वाड्याला. तुम्ही बाहेरून बघाल तर हा समोरचा एंट्रन्स आहे. ह्या टोकापासून ते मागच्या टोक्यापर्यंत आणि त्या टोकापासून त्या टोकापर्यंत पूर्ण वाडा होता पूर्वी. पण पडझड झाली. 300 वर्षापूर्वीचा वाडा अद्यावत जशाच्या तसा पूर्वी सुद्धा तसाच उभा होता. पण हा पुरातत्व खात्याने अप्रतिम असा वाडा हा बांधलेला आहे. फक्त पुरातत्व खात्याकडे तुमच्या माध्यमातून एक अजूनही आमची पाहिजे. प्रत्येकाकडे आमची जशी तुमची तुमचा चॅनल आहे तसा आमच्याकडे जो तो येत असतो त्याच्याकडे आम्ही ही मागणी करत असतो की पुरातत्व खात्याने कमीत कमी हे दागदुजीसाठी किंबहुना याची निगा राखण्यासाठी एक पत्रक म्हणा किंवा ग्रामपंचायतीच्या ताब्यात हे मिळावं अशी त्यांना नम्रतेची आम्हाला पूर्ण ग्रामस्थांकडून आमची विनंती आहे की हा वाडा कमीत कमी एवढं आम्हाला ते पत्रक तरी द्यावं की पुरातत्व खात्याने की याचं सुशोभीकरण आणि याची निगा राखण्याचं काम हे तुम्ही ग्रामस्थ करा किंबहुना ग्रामपंचायती करा. पूर्वीच्या काळामध्ये अशा मोठ्या मोठ्या वाड्यांमध्ये एक चोर रस्ते पण होते. किंबहुना अशा काही गोष्टी होते की तिथून माणूस पटकन बाहेर पडू शकेल किंवा आपल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या अशा ठिकाणी झाले होते. कारण दरोडे वगैरे पडण्याची शक्यता समजा झाली तर आपल्या पूर्वी आता नवीनच्या काळामध्ये बघत असाल तर आपल्याकडे सिक्युरिटी आहे किंवा आपल्याकडे लॉकर्स आहेत. पण असे लॉकर्स वगैरे नव्हते तर पूर्वीच्या काळामध्ये अशा वस्तू ठेवण्यासाठी बनवलं जात होतं छोटी छोटी की त्याच्यामुळे ह्याच्यातनं माणूस पटकन खाली उतरायला पण ह्याच्यामधनं चान्स आहे की इकडनं जर का तुम्ही गेला तर बाहेरच्या बाजून खाली माणूस पळू शकतो. हा पोटमळा आहे. तुम्ही बघू शकाल तर हा पोटमळा आहे वरती की तो पोटमळा बघू शकाल तर हा पोटमळा येऊ शकतो. या पोटमळामध्ये वस्तू पूर्वीच्या ठेवल्या जात होत्या. म्हणजे आपला आडगळीचे रूम म्हणतात ना त्याप्रमाणे पूर्वी पोटमळा होतात. ही राट बघायला मिळतील. राट हा प्रकार आता पूर्वीच्या काळामध्ये होता. आता बघायला सुद्धा मिळत नाही. कारण गावांकडे अजून गेलात तर हा प्रकार अजून आहे विहिरीवर. पण आता आपल्या इकडच्या परिसरामध्ये बघाल तर हे क्वचितच बघायला मिळतं की राट हा प्रकार की त्यांनी पाणी ओढलं जात होतं पूर्वीच्या काळामध्ये. काही ठिकाणी राटानेच पाणी ओढलं जातं. माझ्या घरी सुद्धा मी आजही राटाने पाणी कैक वर्ष ओढत होतो. आत्ता आपल्याकडे इन्स्टंट पंप आले त्याच्यामुळे हे बंद झालं. किंवा ह्याच्यामुळे काय होत होतं आपल्या शरीराचा व्यायाम होत होता त्याच्यामुळे आपल्याला रोग नव्हते आणि लोक 80-80 वर्ष जगत होती. आज आपलं वयोमान 50 खाली आले. गोपाळकृष्ण पण जेव्हा पाळणा वगैरे गोपाळकृष्णाचा पाळणा हा अच्छा अजूनही संग्रहित ठेवलेला आहे. ती गोपाळकृष्णाचा पाळणा आहे की हा आपण म्हणू शकतो याच्यामध्ये गोपाळकृष्ण ठेवला जाणे गोपाळ म्हणजे गोकाळाष्टमी आपली गणपती येतो तर पूर्वीच्या काळामध्ये असे पाळणे होते. ह्याच्यामध्ये पाळण्यामध्ये ठेवून तो जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. त्यांच्या घरामध्ये अजून काही मसाले कुटण्याचे आहे हा बघा कांदण आहे. नंतर हे अशा अशा छोट्या छोट्या वस्तू आहे की ज्या आम्हाला बघायला ही खुर्ची आहे त्यांच्या घरामधली एक आहे. तरी पण किती वर्ष जुनी असेल ही काय 300 वर्षापूर्वीची असेल. ते घराचे वरचे बघायला मिळाल की अशा खुर्च्या पूर्वीच्या काळामध्ये बसायला होत्या. की त्या पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या वापरलेल्या त्यांच्या घरातल्या खुर्च्या आहेत.
तर आजही बघा जसेच्या तसे आहेत. आज आपल्या जर का किती प्लास्टिकच्या गुर्ज्या लगेच लगेच फाकतात. सर याला किती वर्ष झाले असेल तरी कमीत कमी 150 वर्षी झाले असतील. अशा खुर्च्या आमची जर का समोर तुम्ही बाहेरून बघितल्यानंतर आजूबाजूची जर का घरी जाऊ का बाजूच्या घरांचा विचार केला हे सगळे वाडेच आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये असे वाडे घरामध्ये तेवढी माणसं होती. आता समोरच्या घरामध्ये बघितला बाजूच्या घरामध्ये बघितला तर ते तसे वाड्याची पद्धती तशी होती. ठेवण तशी होती की मध्ये माझघर पुढे पडवी मागे परसव ह्या बाजूला स्वयंपाक घर आणि ह्या बाजूला खोल्या अशी पद्धत प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्वी होती. तर मित्रांनो आता आपण हा वाडा पाहिलात आणि संपूर्ण वाडा पाहिल्याच्यानंतर आता आपण वाड्याच्या बाहेर पडतो आहे आणि वाड्याच्या बाहेर पडून आपण जातो आहे ते म्हणजे स्मृती मंदिरामध्ये. त्या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांच्या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आठवण करून देतात वासुदेव बळवंत फडके यांची. आणि हे तुम्ही पाहू शकताय ते म्हणजे हा हे स्मृती मंदिर वाडा पाहिल्याच्यानंतर स्मृती मंदिरामध्ये आपण आलो आहेत आणि आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलो आहोत पनवेल तालुक्यातील शिरडोन या गावामध्ये. आणि शिरडोन या गावाचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात नसून तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. का? कारण याचं फार वेगळं आहे. आणि गेल्या 150 वर्षापासून ज्या प्रकारे आपल्या भारत देशावरती ब्रिटिशांनी राज्य केलं आणि या ब्रिटिशांना ज्या प्रकारे सगळे क्रांतिकारक तुटून पडले होते तसंच एक थोर क्रांतिकारक आपल्या या महाराष्ट्रातील या रायगड भूमीमधील शिरडोन या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं नाव अद्यावत क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके. तर आज आपण त्यांच्या वाड्यामध्ये तसेच या स्मृती मंदिरामध्ये बसलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत मंदार जोगसाहेब जे या संपूर्ण वाड्याची आणि या स्मृती मंदिराची देखरेख करतात. आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून हा पण केलेला आहे की अद्यावत क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास कशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला समजेल. आज आपलं सौभाग्य आहे की आज आपल्यासोबत स्वतः मंदार जोगसाहेब आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांना ह्या संपूर्ण गोष्टीचा अनुभव असल्यामुळे ते आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती देतील. आणि त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी बसलो आहोत आणि आज आपण त्यांच्याकडे माहिती जाणून घेणार आहोत की वासुदेव बळवंत फडकेंचा संपूर्ण इतिहास की त्यांनी कशाप्रकारे लढा लढून आज आपल्याला जे स्वतंत्र ब्रिटिशापासून निर्माण करून दिलं होतं प्राप्त करून दिलं होतं ते कशाप्रकारे ते आपण जाणून घेऊया स्वतः मंदार जोगसाहेबांना. मंदारसाहेब नमस्कार. आपल्या संतोषी भटकंती या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण माहिती. नमस्कार. माझं नाव मंदार माधव जोग. माझे वडील माधव दत्तात्रय जोग आत्तापर्यंत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास महाराष्ट्र गोवा कर्नाटक किंबहुना भारतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. 4 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन मी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास किमान पक्ष का होईना महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा किंबहुना भारतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की प्रयत्नशील आहे. 1818 न्यून झाक या आपल्या देशावर चढला आणि आपला तिरंगा खाली उतरला. तेव्हापासून आपली भारतमाता आपल्या देशवासियांना ओढून सांगत होती अरे कोणीतरी या परक्यांच्या सत्तेतून मला सोडवण्यासाठी जन्माला येणार आहे की नाही. ती हाक वाऱ्याच्या झुळकीने का होईना शिरली या शिरडोन गावामध्ये आणि फडके कुटुंबियामध्ये. त्या काळामध्ये शिरडोन गाव होतं, कल्याण तालुका होता आणि कुलाबा जिल्हा होता. आत्ता शिरडोन गाव आहे, पनवेल तालुका आहे आणि रायगड जिल्हा आहे. तर ती हाक वाऱ्याच्या झुळकीने का होईना शिरली या शिरडोन गावामध्ये आणि फडके कुटुंबामध्ये. आणि 4 नोव्हेंबर 1845 संध्याकाळी 5:00 सुमारास या क्रांतिकारकाचा जन्म झाला. आपले आई वडील चांगले आहेत त्यामुळे आपल्या मुलांची नावं ही चांगली ठेवली जात होती, त्यामुळे आजही नावं चांगली ठेवली जातात. तरी आपण आई वडिलांना विसरलो ती शोकांतिका आहे.
तर आपले ह्या क्रांतिकारकाचं नाव वासुदेव ठेवण्यात आलं. बालपण चालू होतं, अतिशय मस्ती करायचे, एवढे मस्ती करायचे की भरपूर मस्ती करायचे. त्यांनी आजोबांना प्रश्न केला, खरं वासुदेव म्हणतं की इतिहास बघायला गेला तर त्यांच्या आजोबांपासून चालू होतो. या शिरोडूंपासून 2-2.5 किलोमीटरला जो कर्नाळा किल्ला आहे, त्या कर्नाळा किल्ल्याचा किल्लेदार म्हणून अनंतराव फडके म्हणजेच वासुदेव फडके यांचे आजोबा यांची नेमणूक करण्यात आली होती. ब्रिटिशांची सत्ता आली आणि ब्रिटिशांची जशी सत्ता आली तशी ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर किल्ले आमदानी ताब्यात घ्यायला सुरुवात झाली. तशी या किल्ल्यावर युद्ध झालं आणि हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. तर आजोबा वासुदेवानंद फडक्यांनी आजोबांना प्रश्न केला की तुम्ही बैलगाड्या फिरवता मग छकडे फिरवता मग मला का नाही. म्हणून वासुदेवानंद फडक्यांना जी बैलगाडी आपली या स्मृती मंदिरामध्ये आहे बोकडाची गाडी, ती बोकडाची गाडी अनंतराव फडके म्हणजे वासुदेवानंद फडके यांच्या आजोबांनी बोकडाची गाडी करून दिली होती. ते त्याला मध्ये बोकड झोपला जात होता आणि एवढ्या परिसरामध्ये वासुदेवानंद फडके या बोकडाच्या गाडीतून फिरायचे. आजही ती बोकडाची गाडी जशी तशी या स्मृती मंदिरामध्ये आहे. तर ती बोकडाची गाडून फिरते, अतिशय मस्ती करत होतो, बाळपण चालू होतं. त्या काळामध्ये शिक्षणाची सोय नव्हती, कारण शिक्षण आज आपल्या पायाशी तरी आपली मुलं शिकत नाही आहेत. तर शिक्षणाची पद्धत नव्हती किंवा शिक्षणाची सोय नव्हती. शिक्षणाची सोय कशी होती तर धूळपाटीचं शिक्षण होतं. धूळपाटीचं शिक्षण म्हणजे पातळ माती हातरली जात होती, त्याच्यावर लाकडी चौकट ठेवली जात होती आणि तांब्याच्या तारेने किंबहुना काडीने अ काढला जात होता, पुन्हा माती सारखी केली जात होती आणि मगच पुढचं अक्षर काढला जात होतं. एवढं कठीण त्या काळामध्ये शिक्षण होतं, पण एवढ्या परिसरामध्ये शाळा नव्हत्या. म्हणून घरात त्यांनी ठरवलं ह्याला कुठेतरी शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून वासुदेव वळंत फडक्यांना शिक्षण आणि वासुदेव फडक्यांच्या आईची आई म्हणजे बोरगावकरांकडे म्हणजे त्यांच्या आजोळी कल्याणला ठेवण्यात आलं. आणि शिक्षणाला वासुदेव फडक्यांना जसं ठेवण्यात आलं तसं वासुदेवांना तर माहिती होतं की मला शिक्षण घेत असताना इंग्रजी शिक्षणासाठी पाठवलं जाणार नाही, कारण पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रजी शिक्षण एवढं निषिद्ध होतं. जर का एखाद्या मुलाला इंग्रजी शाळेमध्ये घातला गेला तर त्या घरा घातल्यानंतर त्याला इंग्रजी शाळेमधनं आल्यानंतर त्याला घराच्या बाहेर उभा केला जात होता, त्याला आंघोळ घातली जात होती आणि मगच घरात घेतला जात होता. एवढं निषिद्ध शिक्षण होतं, त्यामुळे वासुदेवाला माहिती होतं की मला इंग्रजी शाळेसाठी पाठवलं जाणार नाही आहे. पण चोरून विल्सनची इंग्रजी शाळा होती, तिथे जांभेकर गुरुजी होते, त्या जांभेकर गुरुजींकडे अस्खलित लिहिणं आणि वाचणं त्या काळामध्ये वासुदेव फडके शिकले. आजची मुलं काय इतिहास ऐकायचं आहे किंबहुना ह्या इतिहासामधनं आपण काय घ्यायचं आहे तर ते हे घ्यायचं आहे की आत्ताची मुलं काय करतायत आणि त्या काळामध्ये ती लोकं कशी वागली. तर ते चोरून इंग्रजी शाळेसाठी गेले आणि आज आपली पोरून काय करतायत, आज आपली चोरून मुलं मॉलला जात आहेत, आज आपली चोरून मुलं फिरायला जात आहेत, पण शिक्षण घेत नाही आहे. तर त्या काळामध्ये वासुदेव फडक्यांनी चोरून इंग्रजी शिक्षण घेतलं म्हणून इतिहास ऐकायचा आहे. नुसता प्रश्नपत्रिकेपुरता किंबहुना आपल्याला आपले क्रांतीवर होते म्हणून इतिहास ऐकायचा नाही आहे. तर आज आपण कसं जगतोय आणि कसं जगलं पाहिजे यासाठी म्हणून इतिहास ऐकायचा. तर वासुदेव फडक्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण जसं पूर्ण झालं तसं वासुदेव फडके शिरोडूनला आले. आणि शिरोडूनला आल्यानंतर ब्रिटिशांची सत्ता आलेली होती आणि ब्रिटिशांची सत्ता जशी आली तशी श्रीमंती आमदनी ताब्यात घ्यायला सुरुवात झाली. आणि श्रीमंत घराणं होतं, यांना काही क्रांती वगैरे करायची गरज नव्हती. 200 दुभती जनावरं घरामध्ये होती. आज शंकेला वाव आहे, तर आज लोकांना विचारलं काय रे दूध कोण देतं तर मुलं म्हणतात भैया देतो. तर आज ही शोकांतिका आहे की मुलांना आपल्याला दूधसुद्धा माहिती नाही की कुठून येतं ते. ही शोकांतिका आहे, त्यामुळे शंकेला वाव आहे की त्यांच्या घरामध्ये 200 दुभती जनावरं होती का. तर त्यांच्या घरामध्ये सापडलेली आपल्या या स्मृती मंदिरामध्ये आपण ताक घुसळण्याची रवी ठेवलेली आहे. त्या रवीचा बुंधा एवढा आहे आणि दांडा एवढा आहे ह्याच्यावरनं आपण अंदाज करू शकतो की त्या काळामध्ये ताक उभ्याने घुसळलं जात होतं. एवढं मोठं रांजण असायचं आणि त्यामध्ये ताक घुसळलं जातो. त्याच्यामुळे आपण अंदाज करू शकतो की त्यांच्या घरामध्ये 200 दुभती जनावरं होती का. लोकांचं धान्य येईल ते वेगळं, स्वतःच्या कोठाराचं वेगळं होतं. त्यामुळे श्रीमंत घराणं होतं, त्यांना क्रांती वगैरे करायची गरज नव्हती. पण वासुदेव फडक्यांनी क्रांती केली आणि देशासाठी लढले. तर श्रीमंती आमदानी ताब्यात गुलाजारी घरामध्ये पैशाची चणचण निर्माण झाली आणि पैशाची जशी चणचण निर्माण झाली तशी वासुदेवांना सांगण्यात आलं तुम्ही एवढं शिक्षण घेतलं तर तुम्ही कुठेतरी नोकरी केली पाहिजे. म्हणून वासुदेव फडक्यांनी पहिली नोकरी पुनवेलला आज ते विठोबा खंडाप्पा नावाने जे शाळा आहे व्ही के हायस्कूल म्हणून त्या शाळेवर महिना पगार, त्याच्यापूर्वी त्या शाळेच्या अगोदर तिथे गुळव्यांची पेढी होती, त्या पेढीवर महिना पगार 5 रुपयावर लागलेत. किती महिना पगार? 5 रुपये होता. आत्ताच्या मिळतीला 50,000 असला तरी आपल्याला कमी आहे. पण वासुदेव फडक्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते. काय संस्कार झाले होते? झाशीची राणी, तात्या टोपे, महाभारत, रामायण, श्रीकृष्ण ह्या गोष्टी शिकवल्या जात होत्या. आज आपल्या मुलांच्यावर संस्कार काय होतं ते आपण बघतो आहोत. तर वासुदेव फडक्यांवर चांगले असे संस्कार झाले होते. संस्कार झाले असल्याकारणाने वासुदेव फडक्यांचं व्यवस्थापनाचं कधी पटलं नाही म्हणून ती नोकरी सोडली आणि मुंबईला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये लागले. महिना पगार 30 रुपये झाला होता. तिथलंही वासुदेव फडक्यांचं आणि त्यांचं काही पटलं नाही आणि अशी धरसोर करत असताना पुण्याला एका फायनान्स बोर्डामध्ये वासुदेव फडके कामाला लागले. आणि फायनान्स बोर्डामध्ये कामाला लागल्यानंतर घरातल्या ठरवलं की ते संसारात बसवलं पाहिजे, कारण पूर्वीच्या काळामध्ये कमी वयामध्ये लग्न होत होती. त्यामुळे वासुदेव फडके यांचं पहिलं लग्न पाल्याचे दाजीबा सोमण
यांची सई हिच्याबरोबर वसंत बडग्यांचं लग्न लावून दिलं. संसार चालू होता, एकीकडे नोकरी चालू होती आणि असंच चालू असताना इकडे शिरोडणला त्यांची आई आजारी पडली. तर वसंत बडग्यांचं प्रेम अत्यंत आईबद्दल होतं. आपल्या आईबद्दल अत्यंत प्रेम आहे, पण आताची मुलं आपल्या आई वडिलांना विसरत चाललेत याची जाणीव या मुलांनी ठेवली पाहिजे. तसंच मी तर स्टॉप करतो मित्रांनो, पाहिलंत का मी इथं मुद्दामून सरांना स्टॉप केलं, त्यासाठी मी त्यांची माफी मागतो. होतं असं की मला हीच गोष्ट जाणीव करून द्यायची होती जी गोष्ट माझ्या वाचनामध्ये आली होती, आणि मला हेच सांगायचं होतं की जर का एखादा कुठला इतिहास घडतो ना तो तो का घडतो ह्याचं कारण आता यापुढून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून मी स्टॉप केलं, हे आवर्जून व्यवस्थित ऐका, कारण की इथून टर्निंग पॉईंट आहे. एक्झॅक्टली वासुदेव बळवंत फडके हे या क्षेत्रामध्ये का उतरले, जसं सांगितलं की त्यांना कुठलीही प्रकारचे पैशाची कमी नव्हती आणि क्रांतिकारक होण्याची काही गरज नव्हती. मग अशी काय गोष्ट घडली होती, काय झालं होतं कारण की ज्यांना पुन्हा यांना ब्रिटिशांच्या विरोधात लढामध्ये उतरावं लागलं, ते आपण ऐकूयात. तर इकडे आई आजारी पडली आणि आईचं पत्र हे वासुदेव बळवंत फडक्यांना गेलं की तुमची आई आजारी पडले तर तुम्ही आईला भेटण्यासाठी यावं. पण हे ब्रिटिश सरकार या वासुदेव बळवंत फडक्यांनी आपल्या रजेचा अर्ज व्यवस्थापनेसमोर ठेवला की माझी आई आजारी पडले तर मला रजा मिळावी. पण हे ब्रिटिश सरकार एवढं कठोर होतं की आपल्या भारतीयाला कुठलीही रजा द्यायची मंजूर करत नव्हतं. 4 दिवस वाट बघितली आणि 5व्या दिवशी आपला राजीनामा व्यवस्थापनेसमोर ठेवला आणि वासुदेव बळवंत पुण्यातून बाहेर पडले. पुण्यातून बाहेर पडताना वासुदेव बळवंतांच्या मनामध्ये विचार येतोय की माझी आई मला भेटेल का, माझ्या आईचं मला दर्शन होईल का, 4 घटका का होईना, मी आईच्या माईला भेटू शकेन का. कारण वासवंत बणक्यांचं मन हे शिरडोणला लागलं होतं, कारण पुण्यापासून शिरडोणला यायला काही अंतर असल्याकारणाने त्यावेळी वाहन साधन नव्हतं, ते फक्त कर्जतपर्यंतच होतं. आणि कर्जतपर्यंत वासवंत बडके आले आणि कर्जतपर्यंत बाहेर पडल्यानंतर वासवंत बडक्यांच्या मनामनामध्ये विचार होतोय की माझी आई मला भेटेल का, 4 घटका का होईना, मी माझ्या आईला भेटू शकेन का. कारण आपल्या आईचं प्रेम हे अत्यंत मनामध्ये असं. तर वासवंत बडके तिथून धावत निघाले. डोंगर दऱ्या तोडवीत घामाने नितळलेला वासुदेव गावच्या वेशीपर्यंत आला आणि गावच्या वेशीतून बघतो तर काय, समोरून आईची अंत्ययात्रा दिसली. समोरून आईची अंत्ययात्रा दिसली आणि तिथेच टाव पडला, आई आई मी कुणामुळे भेटू शकलो नाही आहे, तर या ब्रिटिश सरकारमुळे भेटू शकलो नाही आहे. जर का 4 दिवस रजा आज माझी मंजूर झाली असती तर 4 घटका काय होईना, मी तुझ्याशी बोलू मागू शकलो असतो, तुला खाऊ मकू घालू शकलो असतो. आणि वासवंत बडके तिथे कोसळले आणि जसे कोसळले तसे बाजूच्या लोकांनी त्यांना उचललं आणि स्मशानभूमीत नेलं. आणि जशी आईची चिता पेटली तशी चितेच्या धगधगत्या चितेसमोर वासवंत बडक्यांनी शपथ घेतली की माझ्या जीवात जीव असेपर्यंत या ब्रिटिश सरकारला मी उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही, केस कधी कापणार नाही, दाढी कधी करणार नाही, चांगले कपडे कधी घालणार नाही, पायात चप्पल घालणार नाही. म्हणून वासवंत बडक्यांचा हा जो पेवरा दिसतोय तो त्याच्यामुळे की चांगले कपडे कधी वासवंत बडक्यांनी त्या काळापासून कधी घातले गेले नाही. त्यामुळे वासवंत बडक्यांनी काही उत्तरकारी आपल्या आईचं उरकलं आणि वासवंत बडके पुण्याला गेले. आणि पुण्याला गेल्यानंतर वासवंत बडके मित्रामध्ये विचार मांडला, अरे आपली जन्मदेत्या आईला जर काही ब्रिटिश सरकार आपल्याला भेटून देणार नसेल तर या ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आपण काही करणार आहोत की नाही, असे विचार मांडायला सुरुवात झाली, सभा घ्यायला सुरुवात झाली. पण वासवंत बडक्यांना लक्षात आलं की नुसते सभा घेऊन काय ब्रिटिश सरकार विरोधात काही घडणार नाही आहे. म्हणून तिथे लवजी वसंतचा आखाडा होता. त्या लवजी वसंतच्या आखाड्यामध्ये वासवंत बडक्यांनी दांडपट्टा कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, बंदूक कशी धरायची, घोड्यावर कसं बसायचं, जावपेच कसे करायचे, हे सर्व शिक्षण वासवंत बडक्यांनी लवजी वसंतच्या आखाड्यामध्ये घेतलं. आणि लवजी वसंतच्या आखाड्यामध्ये गेल्यानंतर लोकमान्य टिळकांना लाठीकाठीचे हात हे वासुदेव बळवंत बडक्यांनी शिकवलेले आहे. त्यामुळे वासवंत बडक्यांनी तिथे लाठीकाठीचे हात शिकले आणि बाहेर पडल्यानंतर सशस्त्र क्रांती करायचं ठरवलं. आणि म्हणून ह्या क्रांतिकारकाला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत बडके म्हटलं गेलं, की ज्यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन लढणारा हा पहिला क्रांतिकारक, म्हणून याला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत बडके म्हटलं गेलं. आणि वासवंत बडकेंनी सशस्त्र क्रांती करायचं ठरवलं. 12-72 जातीच्या लोकांना गोळाकुरात केली आणि गोळा करत असतानाच पुण्याच्या पुढे लोणीकंद म्हणून गाव आहे, त्या लोणीकंद गावाजवळ क्रांतीचा वणवा पेटवला आणि सरसेनापती म्हणून दौलतराव नाईक याची नेमणूक करण्यात आली आणि ह्या क्रांतीला सुरुवात झाली. क्रांती काय होती, ब्रिटिशांची रेल्वे लाईन तोडायची, ब्रिटिशांची ऑफिसेस तोडायची, जिथे जिथे गुलामगिरी चालू आहे, जिथे जिथे आपल्या भारतीयावर अन्याय होतोय तिथे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उभं राहायचं, या ब्रिटिशांना सळो पळो करायचं. आणि असंच चालू असताना ब्रिटिशसारखं राज्यपाल टेम्पल मुंबईचा याने प्रश्न केला, कोण तो वासुदेव आणि का मिळत नाही आहे. म्हणून वासुदेवाला पकडण्यासाठी डॅनियल नावाच्या एका पोर्तुगीज अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आणि बक्षीस जाहीर केलं की वासवंत बडक्यांना माहिती आणून देईल किंबहुना पकडून देईल त्याला सरकारतर्फे 4,000. पण ब्रिटिशांनी वासवंतांच्या विरोधामध्ये बक्षीस जाहीर झालं की महाराजांना बातमी समजली की माझ्याबद्दल बक्षीस जाहीर झालं आहे. म्हणून महाराज म्हणाले घाबरले नाहीत, कारण त्या काळामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट की ब्रश शब्द काढायची हिंमत नव्हती. त्या काळामध्ये वासवंत बडक्यांनी काय केलं बघा, ही बातमी समजल्यानंतर वासवंत बडक्यांनी सांगितलं ठीक आहे, बरं आहे ना, आपल्याबद्दल बक्षीस जाहीर झालं ना, आपलंही बक्षीस जाहीर केला की मुंबईचा राज्यपाल टेम्पल आणि मला पकडायला डॅनियल याचं जो मला मुणकं आणून देईल त्याला माझ्यातर्फे 8,000.
म्हणजे ज्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात ब्र शब्द काढायची हिंमत नव्हती त्या काळामध्ये वसंत भडकेंनी बक्षीस जाहीर केलं, भिंती पलक लागली. नुसती भिंती पलक लागली नाहीत तर वसंत भडकेंनी वर्तमानपत्रवाल्यांसुद्धा पत्र वाढवलं. ही बातमी पहिल्या पानावर छापली गेली पाहिजे. म्हणून वसंत भडकेंचे पत्र गेल्यानंतर वर्तमानपत्रवाल्यांसुद्धा माहिती होतं, जर का ही बातमी पहिल्या पानावर छापली गेली नाही तर लिहिणारे हात हात तोडल्याशिवाय काय राहणार नाही. म्हणून ही बातमी पहिल्या पानावर छापली गेली आणि ब्रिटिश सरकार अजून हैराण व्हायची पाळी आली. आणि असंच चालू असताना दौलती ब्रिटिशांबरोबर एकदा लढा देऊन जात असताना दौलती आणि डॅनियल याचं ठिशुबाईच्या डोंगरावर घमासान युद्ध झालं आणि त्या घमासान युद्धामध्ये दौलती मारला गेला. आणि दौलती जसा मारला गेला तसं वासुदेवाला वैफल्य झालं की मी ज्याच्या जीवावर आणि ज्याच्या ताकदीवर मी हे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा देतो ही माझी ताकदच संपली, आता मी काय करणार. म्हणून वासुदेव भडकेंना वैफल्य निर्माण झालं. मल्लिकार्जुनला गेले, मल्लिकार्जुनला काय 8 दिवस आराधना केली, तिथून उठले आणि गाणगापूरला गेले. आणि गाणगापूरला गेल्यानंतर वसंत भडकेंनी हस्तलिखित दत्तलहरी पोथी लिहिली, आजही आपल्या स्मृती मंदिरामध्ये त्याची प्रत आहे. तर ती वसंत भडके ओरिजिनल प्रत बाबासाहेब पुरंदऱ्यांकडे आहे. आज आमचा प्रयत्न एवढे वर्ष माझ्या वडिलांनी आणि एक लाड पत्रकार आहेत त्यांनी प्रयत्न करून ते आम्हाला प्रत तरी मिळाले, पण ती ओरिजिनल आपल्या शिरोडोंमध्ये यावी असा आमचा प्रयत्न आहे, आमचा मानस आहे की ती कमीत कमी आता ती शिरोडोंमध्ये तरी आम्हाला त्यांनी परत द्यावी हे आमची अपेक्षा आहे. तर ती वसंत भडकेंनी दत्तलहरी म्हणून पोथी लिहिली आणि दत्तलहरी हस्तलिखित पोथी लिहिल्यानंतर वासुदेवाने पुन्हा तिथे काशीकर बाबा या नावाने नाव धारण केलं आणि पुन्हा क्रांतीचा वणवा पेटला. की असं पण खितपत मरून जमणार नाही, तर आपण ह्याच्यासाठी लढा उतरलाय तर आपण असं मागे कसं हटू शकत नाही. म्हणून वसंत भडकेंनी तिथे पुन्हा क्रांतीचा वणवा पेटवला, पुन्हा क्रांती करायला सुरुवात झाली, पुन्हा ब्रिटिश सरकार आपल्या हैराण व्हायची पाळी होती. पण वसंत भडकेंची माहिती मिळाली की वसंत भडके गाणगापूरला आहेत, म्हणून गाणगापूरला पूर्ण वेढा घातला गेला आणि डॅनियल येऊन तिथे ठेपला. आणि डॅनियल जसं तिथे ठेपत असं लक्षात आल्यानंतर तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की ह्या गाणगापूरला कधी एवढा वेढा नव्हता, मग आता एवढे ब्रिटिश कुठून आले. म्हणून वसंत भडकेंना पकडलेले अधिकारी लक्षात आल्यानंतर तिथल्या लोकांनी वसंत भडकेंना सावील केलं किंवा त्यांना सांगितलं की तुम्हाला पकडायला अधिकारी इथे येऊन ठेपलेत, कधी येऊन इथे डॅनियल येऊन ठेपेल, तुम्ही इथून बाहेर पडावं महाराज. म्हणून वसंत भडके तिथून बाहेर पडले आणि डॅनियल येऊन तिथे ठेपला. आणि जसं डॅनियल येऊन तिथे ठेपला तिथल्या लोकांच्या आनंदी छळ करायला सुरुवात केली आणि छळाला कंटाळून लोकांनी सांगितलं की भीमा नदीकडे गेलेत. म्हणून गाणगापूरपासून भीमा नदीकडे वसंत भडके गेलेले होते. भीमा नदी दुथडी भरून वाहत होती आणि एवढ्या दुथडी भरून भीमा नदीच्या ह्या बाजूला एक नावाडी होता. त्या नावाडी वासुदेवानंद भडकेंना प्रश्न केला की बाबा रे तुम्हाला या नदीच्या पलीकडे नेतोस का. नुसता इतिहास ऐकायचा नाही, ती त्या काळातली लोक कशी होती ह्या बघा. त्या नावाड्याने प्रश्न केल्यानंतर नावाडे म्हणाला तुझा काय जीव बीव वर आला आहे की काय, एवढ्या मोठ्या नदीमध्ये मला तू न्यायला सांगतोय. तर वासुदेवाने त्याला परत सांगितलं की जर का तू मला या पलीकडे नेलंस तर काही काळ का होईना मी जास्त वेळ या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा देऊ शकेन. अशी वाक्य ऐकल्यानंतर त्या नावाड्यांनी काय सांगितलं, ठीक आहे म्हणे महाराज हा कोणतरी माणूस वेगळा दिसतोय, क्रांतिकारी दिसतोय, तर ह्याला आपण कुठेतरी ह्या नदीच्या पलीकडे नेलं पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःचं कसब त्या होडीला लावलं आणि वसंत भडकेंनी त्यांच्या सहकार्याला त्या बाजूला नेलं. पण त्या बाजूला गेल्यानंतर त्या नावाड्याने बघा काय केलं, हे उदाहरणं का द्यायची गरजेची आहेत की त्या काळातल्या लोकांचं त्या काळातल्या लोकांबद्दल आपल्या भारतीयांबद्दल प्रेम किती होतं आणि आज आपल्या भारत देशाबद्दल आपलं प्रेम किती आहे ते आपण बघतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी फक्त दुपारी 11 वाजेपर्यंतच आपलं भारताबद्दलचं प्रेम आहे. त्यानंतर आपला भारत देश कुठे आहे काय आपल्या लोकांना काय पडलेलं नाही आहे. त्यामुळे असे नावाड्याने आपल्या त्या स्वतःच्या बोटीचे तुकडे करून टाकले त्या साईडला गेल्यानंतर. त्या बाजूला गेल्यानंतर मग स्वतःच्या बोटीचे तुकडे केले. म्हणून वासुदेवाने ते प्रश्न केला तू तुझ्या बोटीचे तुकडे का करतोय, मग त्यांनी उत्तर बघा काय दिलं, जर का तुम्हाला बघायला आलेले अधिकारी त्या किनाऱ्यावर आले आणि ह्या किनाऱ्यावर जर का त्यांना नाव दिसली तर ती नाव दिसल्यानंतर त्यांना तो पुरावा मिळेल आणि तो पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून मी माझ्या बोटीचे तुकडे करतोय. म्हणजे एवढं प्रेम कधी न बघितलेल्या त्या वासुदेवांवर या नावाड्याचं होतं. आणि आज आपल्या आपल्या सख्या शेजाऱ्यावर किंबहुना आपल्या भावावर किंबहुना आपल्या बाजूच्या मित्रावर किती प्रेम आहे ते आपण बघतोच आहोत. त्यामुळे कसं वागलं पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे वसंत भडकेंनी काही आपली धनसंपत्ती थोडीफार होती ती त्या नावाड्यात दिली आणि वसंतदेव पुढे सरकलं. डॅनियलही तयारीनिशी होता. डॅनियल भीमनदीचे जे ह्या बाजूला आला आहे स्वतःच्या ओणके बांधलेत भोपळे बांधलेत एवढ्या दुथडी भरून भीमनदीमध्ये डॅनियलनी उडी घेतली आणि काही काळ अंतरावर गेल्यानंतर वसंतदेव डॅनियलसुद्धा त्या बाजूला गेला आणि त्या बाजूला गेल्यानंतर तिथे गुराख्याची मुलं खेळत होती. आपल्या भारतीय लोकांना त्या काळामध्ये बिस्किट हा प्रकार माहिती नव्हता, त्यामुळे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी डॅनियलनी बिस्किटं आणली होती. तर ती बिस्किटं तिथे जी मुलं खेळत होती त्या मुलं खेळता खेळता त्या मुलांना प्रश्न बिस्किटं दिली आणि त्या मुलांना विचारलं काय रे दाढी वाढलेला कपनी घातलेला बंदूकधारी काणी माणूस इकडे कोणी गेला आहे का. आता त्या मुलांना तरी काय माहिती, त्या बिस्किटांच्या नादामध्ये त्या मुलांनी सांगितलं इकडे गेला आहे. म्हणून असा पाठलाग पुन्हा चालू झाला आणि असाच पाठलाग चालू असताना भीमा नदी आपल्याकडे काही काळ गेल्यानंतर तिथे देवर नागवडी म्हणून गाव आहे.
त्या देवर नागोडीपर्यंत येऊन वसंत बडके थांबले. बेफाम ताप चढला होता आणि ताप चढला असला कारण वसंत बडक्यांनी सांगितलं, ठरवलं की आपण इथे काहीतरी थोड्या वेळ वास्तव्य करूया. म्हणून तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये वसंत बडक्यांनी वास्तव्याला थांबले. डॅनियल वाटलागार होतात, पुन्हा चढ करायला सुरुवात केली आणि माहिती काढली की वसंत बडके कुठं आहेत. चढायला कंटाळून लोकांनी सांगितलं की या मंदिरामध्ये आहेत. मंदिराला पुन्हा वेढा घातला गेला आणि मंदिराला जसा वेढा घातला, डॅनियल दरवाजात उभा आहे. किट्ट काळोख असा पसरलेला, कारण त्या काळामध्ये लाईटची सोय नव्हती. किट्ट असा काळोख पसरला आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांनी बॅग स्वतःच्या बॅगेतून विजार बाहेर काढली. विजार म्हणजे बॅटरी. बॅटरी बाहेर काढली आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या टोकापासून त्या टोकापर्यंत मारायला सुरुवात केली. आणि अशीच मारत असतानाच वासुदेव वळंत बडक्यांचं त्या डॅनियलच्या लक्षात आलं की हाच तो वासुदेव दिसतो आहे. डॅनियलच्या त्या लक्षात आलं की हा पांढरं वस्त्र धारण करून वसंत बडके झोपलेले होते. आणि पांढरं वस्त्र वसंत बडकेचं त्यावेळी असं दुर्दैव झालं की पांढरं वस्त्र धारण करून वसंत बडके झोपलेले होते. आणि पांढरं वस्त्र धारण करून झोपलेले असताना तलवारीचं टोक त्या पांढऱ्या वस्त्रातून बाहेर आलं होतं. आणि जसं तिसऱ्या टोकावर उजेड गेला, त्या तिसऱ्या टोक्यावरती तलवारीवर उजेड पडला आणि तलवार चमकली. आणि तलवार जशी चमकली तसं डॅनियलच्या लक्षात आलं हाच तो वासुदेव. आणि डॅनियलने वसुदेवांच्या बडकं उडी घेतली आणि वसंत बडके पकडले गेले. त्या परिस्थितीमध्ये वसंत बडक्यांकडे तीन हत्यारं होती, एक तलवार होती, एक बंदूक होती आणि एक मुठीचं हत्यार होतं. मुठीचं हत्यार म्हणजे मध्ये अशी मूठ होती आणि त्याला वेडीवाकडी अशी शिंगं असतात. जर का समोरच्यावर जर का भोसकलं ना तर त्याचा कोथळा बाहेर येतो. असं ते मुठीचं हत्यार आजही तुम्ही मुंबईला गेलात तर ते म्युझियममध्ये बघायला मिळेल. तर अशी तीन हत्यारं होतं आणि वसंत बडके पकडले गेले. आणि वसंत बडके पकडल्यानंतर वसंत बडक्यांनी डॅनियलला प्रश्न केला की तुम्ही भ्याड आहात, तू नामर्द आहेस, तुम्हाला बेसावध असताना पकडला आहेस, तुम्हाला आता सोड आणि मग पुन्हा पकडून दाखव तर मी म्हणेन तुम्हाला पकडलेस म्हणून. पण कुठलाही शिकारी शिकार मिळाल्यानंतर सोडणं शक्य नसतं. तसंच हा ब्रिटिश सरकार या वसंत बडक्याला सोडणं शक्य नव्हतं आणि वसंत बडके पकडले गेले. आणि वसंत बडके जसे पकडले गेले तसं पहिल्यांदा कुठे ठेवलं असेल तर ते ठाण्याच्या जेलमध्ये ठेवलं. आणि ठाण्याच्या जेलरचं वर्णन तुम्हाला सांगतोय. डोक्याचा घेर हा 20 इंचाचा होता, छाती 42 इंच होती, फुगवली तर 46 इंच होती. असामान्य देह आणि ताकदवर असलेले वसंत बडके होते. 1 फूट पट्टी एवढा पाय होता, म्हणजे आपली स्केल असते ना तेवढा मोठा पाय होता. त्यामुळे वसंत बडके मडकाभर दूध सहज रेचवत असत, एवढी आज ताकद होती. आज आपल्या मुलांमध्ये ताकद काय ती बघतोच आहोत आपण. जर का सोसाट्याचा वारा आला ना तर आपली पोरं उडून जातील, एवढ्या आपल्या मुलांमध्ये ताकद नाही आहे. आज व्यायाम करणं गरजेचं आहे मुलांनी. त्यामुळे वसंत बडके असामान्य देह आणि ताकदवर असले होते. पण हे ब्रिटिश सरकार या वासुदेवाला कदापि सोडणं शक्य नव्हतं. वसंत बडके खटला लागला गेला, पण खटला लागल्यानंतर वसंत बडकेने आरोपपत्र एवढं चांगलं मजबूत दिलं गेलं की ब्रिटिश सरकार हे वासुदेवाला कदापि सोडणं शक्य नव्हतं. आणि वसंत बडकेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर तमाम जनता या कोर्टाच्या बाहेर उभी होती पुण्याला. आणि त्या तमाम जनतेसमोर वसंत बडक्याने आप भाषण केलं. बघा काय माणूस सांगतोय, जो फक्त वयाची 38 वर्ष जगला त्या माणूस आपल्या लोकांना सांगतोय की एवढं क्रांती केली, संसाराची राख रांगोळी केली. आणि वसंत बडक्यांचं काय वक्तव्य आहे किंवा काय भाषण आहे याचा विचार आपण केला पाहिजे. तमाम जनतेसमोर वसंत बडके म्हणाले, हे देशवासी हो, तुमच्यासाठी मी काहीही करू शकलो नाही आहे, तुम्ही मला क्षमा करा. म्हणजे ज्या माणसाने स्वतःची राख रांगोळी केली तो माणूस असं म्हणतोय की हे देशवासी हो, मी तुमच्यासाठी मी काही करू शकलो नाही आहे, तुम्ही मला क्षमा करा. आणि वसंत बडक्यांचा असा एकच क्रांतिकारक आहे की त्याला एमेन देशामध्ये एडनच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. आणि एडनच्या तुरुंगात नेल्यानंतर वसंत बडक्या लक्षात आलं की आपण असं खितपत मरून जमणार नाही आहे, आपल्या ताकदीचा काहीतरी वापर झाला पाहिजे. म्हणून 24 फुटाचा दरवाजा स्वतःच्या ताकदीने उपटला आणि 30 फुटाच्या भिंतीला शिडीसारखा वापर केला आणि वसंत बडके तिथून पळाले. पण वसंत बडक्यांचं दुर्दैव तिथे असं झालं की तिथल्या लोकांची भाषा ही वासुदेवाला कळत नव्हती आणि वासुदेवाची भाषा तिथल्या लोकांना कळत नव्हती. म्हणून पुन्हा पकडले गेले आणि पुन्हा वसंत बडके पळून जाऊ नये म्हणून या ब्रिटिश सरकारने त्यांच्या इथून खोटांचे तुकडे केले, पुन्हा पळून जाऊ नये म्हणून. एवढे आनंद विच्छळ या क्रांतिकारकाचे करण्यात आले. आणि बैलाला जसा घाणीला झुपतात तसा या क्रांतिकारकाला घाणीला झुपला गेला आणि चापकाचे फटके ओढले गेले. ज्या चापकाच्या फटक्यातून रक्ताची चिळकंडी उडते. आणि असेच चळवळ चालू असताना तिथे डॉक्टर बर्वे होते. त्या डॉक्टर बर्व्यांनी वासुदेवांना प्रश्न केला की फडके तुम्ही जेवत का बरं नाही आहात. विचार करण्याची गोष्ट आहे, आज आपण हा जो सूर्य बघतोय तो स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा बघतोय. पारतंत्र्यातल्या लोकांनी कसे जगले, ते क्रांतिकारक कसे होऊन गेले आणि त्यांना आपला अभिमान कसा वाटला पाहिजे किंवा आपण अभिमान कसा राखला गेला पाहिजे आणि त्यांची स्मृती आपण कशी जागवली पाहिजे, त्यासाठी म्हणून हे इतिहास आहे. नुसता इतिहास ऐकायचा नाही तर तिथली लोकं कशी जगली, म्हणून आज आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा सूर्य बघतोय तो त्यांच्यामुळे बघतोय. तर त्यांना आपण अभिवादन केलं पाहिजे, त्यांच्यावर नतमस्तक हे झालंच पाहिजे. म्हणून आनंदवीत छळ चालू असताना तिथे डॉक्टर बर्व्यांनी प्रश्न केला, फडके जेवत का नाही आहेत, ताट असं पुढे वाढलेलं आहे तरी जेवू शकत नव्हते फडके. म्हणून ताट असं पुढे सरसावलं आणि एक घास असा उचलला आणि एक घास उचलल्यानंतर
आणि आपल्या तोंडात घातला आणि त्या डॉक्टर बर्वेनं अशी दाढी वर करून दाखवली तर इथे भोकं पडली होती. खाल्लेला नाही या भोकातून बाहेर येत होतं पण ते पोटात जात नव्हतं. एवढे आनंदवी छळ या क्रांतिकारकाचे करण्यात आले आणि असे छळ चालू असतानाच 17 फेब्रुवारी 1883 संध्याकाळी 4:20 या क्रांतिकाराला देवाज्ञा झाली, मरण पावले. यावश्चंद्र दिवा करो, जोपर्यंत भारतमाता जिवंत आहे तोपर्यंत या क्रांतिकाराचा इतिहास कोणीही कितीही पुसायचा म्हटला तरी पुसला जाणार नाही आहे. आनंदमठ कादंबरीमध्ये लेख आहे. आपल्या देशाचं जे वंदे मातरम आहे त्याचा पृथ्वीदाताने प्रेरणा आता वासुदेव वळंत बडके आहेत. जो काही इतिहास मला जेवढा शक्य आहे तुमच्या या वेळेनुसार मी सांगितला तो तुम्ही शांत चित्ताने ऐकलात किंबहुना या महाराष्ट्रापर्यंत पोचवणार तो महाराष्ट्रापर्यंत पोचवा. सगळ्या लोकांनी याचा विचार करून ह्या गोष्टी आपण आपल्यापर्यंत कशा पोचू शकतील आणि आज आपले क्रांतिकारक आपल्या मुलांपर्यंत कसे पोचतील, हा इतिहास कसा मुलांपर्यंत जाईल आणि या इतिहासामधनं आपल्या मुलांनी काय शिकायचं आहे ते शिकायचं आहे असं जो काय तुम्ही आम्हाला वेळ दिलात किंबहुना मला बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, माझा म्हणजे कंठ दाटून आला आहे. एवढं काय माहीत नव्हतं, मी फक्त पनवेलपासून 8 किलोमीटरच्या अंतरावरती हे शिरडोन गाव आहे आणि इतका मोठा क्रांतिकारी होऊन गेला आणि आपल्याला थांग पत्ता पण नाही फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावरून. खरंच म्हणजे अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अतिशय सुंदर माहिती मंदार साहेबाने दिली. मी त्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचा शतशः आभार व्यक्त करतो. मुळात त्यांनी माझे आभार व्यक्त केले तर ते तसं नसून मी त्यांचे आभार व्यक्त केले कारण की मला हे जे इतिहास आहेत, हे जे इतिहासकार आहेत ज्यांनी इतिहासामध्ये आपली नावाची नोंद केली आहे ना मित्रांनो, ह्यांची नावं, ह्यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण ह्या नेक्स्ट जनरेशनला आणि सोबत आपल्याला देखील माहिती पडणं गरजेचं आहे. आणि तेव्हा जाऊन जे क्रांतिकारी जेव्हा जसे घडलेत तसे आपले मुलं देखील काहीतरी त्यांचा अभ्यास करून काहीतरी त्यांची शिकवण घेऊन 1% जरी भाग त्यांनी आपल्यामध्ये टाकला तर खूप काय होईल. आणि मंत्रासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ती सगळ्यांची माफी मागतात, एवढं सगळं करून सुद्धा एवढं मोठं मन एवढं कोणाचं नसतं आणि ज्यांचं एवढं मोठं मन असतं ना तेच आपलं नाव इतिहासात नोंद करतात. मंत्रासाहेब मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. आपण खूप छान अप्रतिम अशी सुंदर अशी माहिती फार छोट्या शब्दामध्ये आणि त्याच्यापेक्षा जास्त मध्ये मध्ये ज्या तुम्ही सोशल अवेअरनेससाठी ज्या गोष्टी तुम्ही केल्यात ना त्यासाठी मी तुमचा शतशः आभार आहे. थँक्यू, थँक्यू सो मच, धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत ते म्हणजे स्मृती मंदिराच्या आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन पाहणार आहोत त्या सगळ्या गोष्टी. आता मंदार जोग साहेब आपल्याला सगळी माहिती देणार, आत जाऊ. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही ताक घुसळण्याची रवी त्यांच्या घरामध्ये सापडलेली. याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की त्यांच्या घरामध्ये 200 जनावरं होती का, तर एवढी मोठी रवी आज आपल्याला बघायला सुद्धा मिळणार नाही. तर त्याचा दांडा एवढा मोठा आहे आणि गुंडा एवढा मोठा आहे, याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की त्यांच्या घरामध्ये 200 जनावरं होती का. श्रीमंत घराणं असामान्य देह आणि ताकदवर असलेली त्या काळामध्ये माणसं होती. त्यांच्या घरामधला एक बसायचा पाठ आहे, याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की त्या काळामध्ये एवढी देहबळदंड माणसं होती का. आज आपण दोघं जण आरामशीर बसू शकतो आणि ह्याच्यावर लिहिलेलं आहे आप क्रमांक 6 म्हणजे बऱ्याच पाठांपैकी 6 नंबरचा पाठ आहे लिहिलं आहे याच्यावर. या दोन गोष्टी आपल्याला फक्त या वाड्यामध्ये मिळाल्या. त्यानंतर ही बोकडाची गाडी आहे, सांगितल्याप्रमाणे वसंत बडके ह्या बोकडाच्या गाडीमध्ये आपल्या परिसरामध्ये पूर्ण फिरत असत. जशीच्या तशी त्यांनी वापरलेली ही बोकडाची गाडी आहे, फक्त काही डाबी झाली तर आम्ही गेलेले, बाकी अन्यथा ती तशीच्या तशीच आहे. त्यानंतर ही गुरुचरित्राची पोथी आम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे ही गुरुचरित्राची पोथी आहे. ही गुरुचरित्राची पोथी आपली प्रत आहे. ही वसंत बडके हस्तलिखित पोथी लिहिली गाणगापूरला बसलेले असताना. हे गाणगापूरला असे ध्यानस्थ बसलेले होते शिरसैल्याला मल्लिकार्जुन, असे ध्यानस्थ बसत असत त्यावेळी. आणि ध्यानस्थ बसल्यानंतर मग ध्यानस्थ बसले, मग ते वैफल्य निर्माण झाल्यानंतर ध्यानस्थ बसले, तिथून गाणगापूरला गेले. आणि गाणगापूरला गेल्यानंतर मग लक्षाला आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून वसंत बडकेने गुरुद्वाराची तिथे लिहून काढली आणि मग पुन्हा तिथे काशीकर बाबा या नावाने नामधारण केलं. पुन्हा क्रांतीचा उद्भव. ही जी प्रतिकृती बघा, ती मगाशी म्हटल्याप्रमाणे ही 24 फुटाचा दरवाजा जो ताकदीने उपटला त्याची ही प्रतिकृती. येळंच्या तुरुंगामध्ये वसंत बडके असे उभे होते आणि एवढ्या ताकदीने हा उपटला. त्यांच्या पायात दंडात आणि माने 80 किलो ते लोखंडाचे साखळ दंड अडकलेले होते ब्रिटिशांनी पुन्हा पळवून जाऊ नये म्हणून.
एवढ्याच वस्तू आम्हाला त्यांच्या घरामध्ये मिळाल्या, बाकी सगळं ब्रिटिशांनी. देवगडला जसं आहे तसं चित्ररूपी इतिहास आम्हाला उभा करायचा. कुठे या ठिकाणी? इथे वाड्या. पण त्या मला पुरा जो घातल्याची कसा आला, मागे 10 लाख रुपये निधी आला, तो पुन्हा तसाच निघून का तो पुरा जो घातल्याने आम्हाला परमिशन दिली भेटला, परत गेला, तो रिटर्न गेला. त्याचं वेळ काळ असते, तेवढ्या वेळा पण आपण ऑपरेट केला की तो रिटर्न सरकारला घेऊन जातो. त्याचे सरकारचे जाऊ या स्मृती मंदिरामध्ये वाचनालय आहे मागे, आणि दातांचा दवाखाना शुक्रवारी दर शुक्रवारी एम जी एम हॉस्पिटलकडनं दातांचा दवाखाना अत्यंत अल्प दरामध्ये दातांचा दवाखाना चालतो. आणि पुढे इथे हे जे आपण स्मृती मंदिरामध्ये जो हॉल बघताय, ते इथे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण गावाचे होत असतात. जेणेकरून ह्या स्मृती भवनाचा खूप छान उपयोग पूर्ण समाजाला आहे. सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात इथून होती. आणि आपल्या गावामध्ये वसंत फडकेंच्या नावाने हायस्कूल आहे, मराठी शाळा आहे, आणि वसंत फडकेंच्या नावाने जे जे चांगले कार्यक्रम होतात ते वसंत फडकेंच्या नावाने इथे चालू केले जातात. मित्रांनो, मी पुन्हा एकदा मंदार जोग सरांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय सुंदर माहिती सांगितली, त्यासोबत हे स्मृती मंदिर आणि इतका भला मोठा वारा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी तंतोतंत माहिती सांगून निदर्शनास आणून दिलं. त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या ज्या गोष्टी आपल्या तुम्हाला आणि तुम्हाला माहिती नव्हत्या. आणि जर सरांनी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने शाळा देखील आहे, मला या गोष्टीचा भरपूर अभिमान आणि समाधान वाटतंय की माझा बारका मुलगा देखील अद्ययावत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नवीन पनवेल या शाळेमध्ये शिकतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण की नावामध्येच दम आहे. जर नावामध्येच दम असेल तर मित्रांनो, त्या तो दम आपल्या पोरांच्या मध्ये पण जाईल. आणि आज ज्या शाळेचे नाव आहे त्याला काही अर्थ नाही उरला. पण वासुदेव बळवंत फडके आणि अशा जे क्रांतिकारी होऊन गेलेले आहेत, जे मान्यवर आहेत, ज्यांनी इतिहासामध्ये आपण नावाचे नोंद केलेले, अशा जर का तुम्ही शाळेमध्ये मुलांचं ऍडमिशन केलं ना, तर नक्कीच त्या मुलांमध्ये देखील त्याच प्रकारचे गुण गेल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा तुमचे आभार मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सरांनी खूप छान माहिती दिली. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेटूया असेच एका चांगल्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.